नाहीतर माझा मोबाईल देतो हां समजा तिथे नाही आलो वर तर युट्यूबला टाकलाय आता बघू आज काय होते युट्यूब लाईट केलाय बघू काय काल जरा घोटाळा झाला काल शिकवले थोडे परत घेणार आता तुम्ही कुठे घालता काय भानगड आहे ना कसं काय नाही झालं चालू तुम्ही मोबाईल तुमच्याकडे ठेवा जरा पण ह्याला जरा उशिरा येते प्रोजेक्टर डिस्प्ले होईना आलं व्हेरी गुड काय होईन असं लक्षू काय बनवणार करणं का सर बर 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 ठीक आहे बघू दिसते का तर आपण काल इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरमधला सुरुवातीचा पहिला भाग जो आहे तो पाहिला होता इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड रेडॉक्स रिॲक्शन हा सुद्धा भाग आपण पाहिलेला आहे त्याच्या अगोदर आपण डेफिनेशन यातून काय लक्षात ठेवायचं आहे बघा इलेक्ट्रोकेमिकल सेल इज अ डिवाइस विच इज
used to convert electrical energy into chemical energy. Samadhi, system utilizing a Radoff reaction to produce electrical energy or use electrical energy to produce to do the chemical change. एकदा chemical change आपण घडवू शकतो ते आपण काल पाहिले होते. मी device हे एक device असा आहे की ज्याचा उपयोग कशासाठी केला जातो, interconversion of electrical energy and chemical energy. Electrical energy can be converted into chemical energy. असे सुद्धा device असतात. आणि दुसरे device कुठला आहे की device which is used to convert chemical energy into electrical energy, त्याला आपण व्होल्टाइक सेल असं पुढे म्हणणार आहोत. तर अशा दोन प्रकारच्या सेल आपण पाहिलेल्या आहेत. मी काल सांगताना सांगितलं होतं की व्होल्टाइक सेल आणि गॅल्व्हॅनिक्स, व्होल्टाइक सेलला दुसरं गॅल्व्हॅनिक सेल असं नाव आहे, दुसरं इलेक्ट्रोलाइटिक सेल. तर अ डिवाइस विच इज यूज्ड, अ डिवाइस विच इज यूज्ड टू कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू केमिकल एनर्जी अँड केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, असं जे डिवाइस आहे त्याला इलेक्ट्रोकेमिकल सेल. अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज रिलेटेड टू, कशाशी रिलेटेड आहे, तर डिझाईन. इलेक्ट्रोकेमिकल सेल डिझाईन करण्यासाठी अँड ऑपरेशन, डिझाईन अँड ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल, हे कशात केलं जातं, तर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. इलेक्ट्रोकेमिस्ट्री, स्टडी ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज रिलेटेड टू द डिझाईन अँड ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. इलेक्ट्रोकेमिकल सेल्सचा उपयोग काय आहे तो सुद्धा आपण काल पाहिला होता. इट इज यूज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ इसेन्शियल केमिकल्स लाईक NaOH. NaOH सारखं केमिकल आहे ते तयार करायचं आहे. इन द जे NaOH कशामध्ये यूज केलं जातं, सोप्स आणि डिटर्जंटमध्ये. फ्लोरिन हा एक कंपाऊंड आहे की फ्लोरिन हा आपल्याला कशाच्या सहाय्याने करता येतो, प्रिपेअर तर इलेक्ट्रोलिसिसच्या. ॲल्युमिनियम, कॉपर हे मेटल जे आहेत, दीज आर यूज्ड फॉर इलेक्ट्रिकल वायरिंग. वायरिंगसाठी आपण यूज करतो त्याचा. तेच कुठल्या प्रोसेसने तयार करतात, तर त्यांच्या ओअर्सपासून बाय द प्रोसेस ऑफ इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोलिसिसनं ते प्रिपेअर केले जातात. असे डिफरंट युजेस आहेत इलेक्ट्रोकेमिकल सेलचे. आणि इलेक्ट्रोकेमिकल सेलचा स्टडी कशामध्ये केला जातो, इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे काय, इट इज अ डिवाइस. हे एक डिवाइस आहे, ते कशासाठी, तर इंटरकन्वर्जन, कशाचं, इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू केमिकल एनर्जी अँड केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ही म्हणजे काय, इलेक्ट्रिकल एनर्जी. सी म्हणजे केमिकल एनर्जी. तर केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करता येतं, आणि इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये करता येतं. आणि त्यासाठी जे वापरणारे डिवाइस आहे त्याला म्हणायचं इलेक्ट्रोकेमिकल सेल. आणि त्याचा उपयोग काय आहे, तर त्याचे भरपूर उपयोग आपल्याला दिलेले आहेत, पण आपल्या ह्या इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये सगळं आहे. म्हणून आपण फक्त इलेक्ट्रोकेमिकल सेलचं मिनिंग लक्षात ठेवूया. हा भाग आहे तो परीक्षेसाठी काय नसणार आहे, म्हणून आपण पुढे जाऊ. डायरेक्ट वगळलेला आहे, डिलीट केलेला आहे. रेडॉक्सचा प्रिव्ह्यू सुद्धा मी घेणार नाही. का घेणार नाही, तर ही जी इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे मग त्यामध्ये आपण दोन प्रकारच्या सेल पाहिल्या, इलेक्ट्रोलाइटिक अँड गॅल्व्हॅनिक. अशा दोन प्रकारच्या सेल ज्या आहेत, इलेक्ट्रोलाइटिक अँड गॅल्व्हॅनिक, दोघांमध्ये कुठल्या प्रकारचे रिएक्शन होतात, तर रेडॉक्स रिएक्शन होतं. बोथ दीज सेल्स युटिलायजेस रेडॉक्स रिएक्शन. व्हॉट आर रेडॉक्स रिएक्शन, द रिएक्शन इन विच रिडक्शन अँड ऑक्सिडेशन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. आणि त्याचं एक्झाम्पलसुद्धा आपण काल पाहिलं होतं. आणि एक आपण डॅनियल सेलमध्ये हे एक्झाम्पल पाहणारच आहोत. Cu2+ + Zn दॅट गिव्ज Zn2+ + Cu. हे Zn सॉलिड आहे, हे ॲक्युएस आहे, हे सॉलिड आहे, आणि हे सुद्धा ॲक्युएस आहे. अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रोलाइटिक आणि गॅल्व्हॅनिक सेल, आता ही जी आहे ती गॅल्व्हॅनिक सेलची रिएक्शन आहे. आणि काल जे आपण पाहिलं होतं, इलेक्ट्रोलिसिस ऑफ NaCl सोल्युशन. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय, एका बिकरमध्ये काय घेतला, तर NaClचं सोल्युशन घेतलं, ॲक्युअस सोल्युशन ऑफ NaCl. आणि ते ॲक्युअस सोल्युशन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दोन रॉड टाकले, डिप केले,
and they are connected with a battery. म्हणजे इलेक्ट्रिक करंट दिला, बी म्हणजे बॅटरी आहे. इलेक्ट्रिक करंट जर पास केला याच्यामधून, तर हे ॲक्वेस एन ए सी एल सोल्युशनमध्ये आयन्सचं मायग्रेशन होतं. याला पण आपण ॲनोड म्हटलं, हा पॉझिटिव्ह चार्ज आणि हा निगेटिव्ह चार्ज, कारण बॅटरीला दोन टर्मिनल्स असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, असे दोन आपण इलेक्ट्रोड डिप केले त्याच्यामध्ये, ह्या सोल्युशनमध्ये, ॲक्वेस सोल्युशन ऑफ एन ए सी एल. तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे आयन आहेत, एच प्लस, ओ एच मायनस वॉटरपासून तयार झाले, आणि एन ए प्लस आणि सी एल मायनस हे कशापासून झाले, तर एन ए सी एलपासून. त्यातला क्लोरीन जो आहे तो ॲनोडकडे जातो आणि त्याचा क्लोरीन गॅस तयार होतो, आणि एच प्लस आहे तो कॅथोडकडे जातो आणि त्याचा हायड्रोजन गॅस तयार होतो. म्हणजे असे दोन गॅस तयार होतात, म्हणजे याचं डिकम्पोजिशन झालं एन ए सी एल सोल्युशनचं, आणि त्यापासून आता आपल्याला मिळणार आहे एन ए ओ एच. शिल्लक काय राहिलं, तर एन ए ओ एच शिल्लक राहिलं, म्हणजे यामधून एन ए प्लस आणि ओ एच म्हणा असं शिल्लक राहिले, कारण हायड्रोजन आणि क्लोरीन हे कॅथोड आणि ॲनोडवरती निघून गेले. दीज आर द गॅसेस, गॅसेस तयार झाले, आणि कॅथोडला जो पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोड आहे त्याला ॲनोड म्हणतो आपण, तर ॲनोडवरती क्लोरीन निघून जाईल, कारण त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्जेस चार्ज पार्टिकल्स आर मायग्रेटेड टुवर्ड्स ॲनोड, कारण त्याच्यावरती ॲनोडवरती कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह, म्हणून पॉझिटिव्हकडे निगेटिव्ह जाणार, निगेटिव्हकडे पॉझिटिव्ह जाणार, असं अट्रॅक्शन होणार. मग सी एल मायनस आयन जे ह्याच्यामध्ये आहेत ते इथं डिस्चार्ज होतील आणि क्लोरीन गॅस इथून बाहेर पडेल, आणि इथून हायड्रोजन गॅस बाहेर पडेल, आणि शिल्लक काय राहिलं, तर एन ए ओ एच रिमेन्स, एन ए ओ एच सोल्युशन तयार झालं. मग ह्यात काय केलं, आपण बॅटरीचा यूज केला. बॅटरी म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट इज यूज्ड टू ब्रेक द एन ए सी एल. एन ए सी एलला ब्रेक करण्यासाठी काय केलं आपण यूज, इलेक्ट्रिक करंट यूज केला. ओके, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलाइटिक सेल, की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू केमिकल एनर्जी, त्याला इलेक्ट्रोलाइटिक सेल म्हणायचं. आणि गॅल्व्हॅनिक सेलमध्ये काय, तर ही जी रिॲक्शन आहे ही स्पॉन्टेनियस आपोआप घडते. ज्यावेळेस कॉपर सल्फेटमध्ये झिंक टाकलं जातं त्यावेळेस ही आपोआप रिॲक्शन घडते आणि इलेक्ट्रिक करंट तयार होतो. आता आपण काय केला, इलेक्ट्रिक करंट तयार केला, म्हणजे केमिकल चेंज घडला आणि त्यामुळे इलेक्ट्रिक करंट तयार झाला. याच्यात काय होतं, इलेक्ट्रिक करंटच्या सहाय्याने केमिकल चेंज केला. या रिॲक्शनमध्ये केमिकल चेंज घडला आणि इलेक्ट्रिक करंट तयार झाला, म्हणजे ह्या दोन प्रोसेस अपोजिट आहे. समजलं, केमिकल चेंज आपोआप घडला आणि इलेक्ट्रिक करंट तयार झाला. फॉर एक्झाम्पल, आपलं मी बॅटरीचं उदाहरण दिलं होतं, आपल्या मोबाईलची जी बॅटरी आहे केमिकल चेंज होतो आणि इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो, आणि त्या करंटवरती आपली बॅटरी चालते, म्हणजे मोबाईल चालतो. इलेक्ट्रिक करंट इथं काय झाला, जनरेट झाला. बॅटरी काय करते, इलेक्ट्रिक करंट जनरेट करते. ओके, बॅटरीमध्ये काय नेमकं, असे केमिकल आहेत की जे कन्झ्युम होतात आणि इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो. आणि आपण काही बॅटरी बघितलं की चार्ज करता येतात, तर चार्ज करता येतात ह्याचा अर्थ काय, ती जी काय कन्झ्युम होण्यासाठी जी रिॲक्शन घडली तिला रिव्हर्स करता येतात. रिव्हर्स झाली की परत आहे तसं कंपोजिशन तयार होईल आणि आपल्याला परत केमिकल्स मिळतील. केमिकल्स मिळाले याचा अर्थ त्याच्यामध्ये एनर्जी, आता ते रिॲक्ट होतील, इलेक्ट्रिक करंट तयार होतो, म्हणजे डिस्चार्जिंगच्या वेळेस इलेक्ट्रिक करंट तयार होतो, चार्जिंग करताना आपण त्याला इलेक्ट्रिक करंट सप्लाय करतो, परत केमिकल्स तयार होतात. अशी जी प्रोसेस आहे, त्या दोन प्रकारच्या प्रोसेस आपल्याला यामध्ये बघायच्या. दोन्हीसाठी काय आहे, थ्रू विच टाईप ऑफ रिॲक्शन्स आर देअर, रेडॉक्स रिॲक्शन्स आर देअर. रिडक्शन अँड ऑक्सिडेशन रिॲक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली इन बोथ टाईप ऑफ दीज सेल्स. म्हणून रेडॉक्सविषयी आता मी जास्त सांगणार नाही, आणि आपल्याला कुठल्या टर्ममध्ये रिडक्शन रिॲक्शन ऑक्सिडेशन रिॲक्शन बघायचे, तर त्यासाठी आपल्याला बघायचं आहे एखादी रिॲक्शन, आपण बघूया की कशाचं ऑक्सिडेशन झालं, कशाचं रिडक्शन झालं, हे आपल्याला कळेल. व्हाईट स्क्रीन दिसते, आत्ताची रिॲक्शन आपण घेऊया. तर इथं सी यू टू प्लस प्लस दिसतं ना, झिंक सॉलिड, म्हणजे कॉपर सल्फेटचं सोल्युशन घेतलं. हे ॲक्वियस सोल्युशन म्हणजे काय, तर त्याचं पाण्यामधलं सोल्युशन असतं. ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेटचं ॲक्वियस सोल्युशन घेतलं, त्याच्यामध्ये झिंक सॉलिड टाकला. अशी रिॲक्शन आपण लॅबोरेटरीमध्ये करतो, पण त्याच्याऐवजी हे सुद्धा अशी सुद्धा रिॲक्शन होते की कॉपर सल्फेट आणि झिंक असे दोन इलेक्ट्रोड आहेत आणि त्या दोन सेलमध्ये हे दोन हाफ सेल आपल्याला तयार करायचे आणि आपल्याला हे दोन्ही जोडायचे आहेत आणि हे सोल्युशन जे आहेत
ते सॉल्ट ब्रिजच्या सहाय्याने जोडायचे आहेत, असा सॉल्ट ब्रिज आपण यूज करणार आहे. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण कनेक्ट करू, याच्यामध्ये काय टाकलेलं आहे तर हे झिंक रॉड आहे आणि त्याच्यामध्ये झिंक एडन टू प्लसचं सोल्यूशन आहे, हे सी यू टू प्लसचं सोल्यूशन आहे आणि हा कॉपर रॉड आहे. असं डिझाईन असलं ते आपण नंतर पुढे बघणार येणार आहे. तर असे ज्यावेळेस डिझाईन तयार करू त्यावेळेस इलेक्ट्रिक करंट जनरेट होणार आहे. आणि इलेक्ट्रिक करंट का जनरेट होणार आहे तर झिंकचं इथं ऑक्सिडेशन होतं आणि कॉपरचं रिडक्शन होतं, झेडन टू प्लस अशी रिॲक्शन घडते. सच अ टाईप ऑफ रिॲक्शन टेक्स प्लेस इन विच करंट इज जनरेटेड ड्यू टू रेडॉक्स रिॲक्शन. ही जी आहे ते स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन आहे. And generates current. इलेक्ट्रिक करंट जनरेट होणार आहे. अशा पद्धतीनं दोन प्रकारचे सेल आपल्याला पुढे बघायचे. दोन्हीमध्ये कुठल्या प्रकारची रिॲक्शन आहे तर रेडॉक्स रिॲक्शन आहे. त्यातलं आपण गॅलव्हॅनिक सेलमध्ये ही रिॲक्शन बघितली तर नेमकं काय होतं, रेडॉक्स म्हणजेच काय, रिडक्शन अँड ऑक्सिडेशन, याच्यावरती चार्ज टू प्लस आहे, इथं काय झालं झिरो झाला, म्हणजे याचं काय झालं रिडक्शन. झिंकचा चार्ज किती आहे, झिंकवरती झिरो आहे आणि त्याचं काय झालं झेड एन टू प्लस, म्हणजे काय झालं ऑक्सिडेशन, म्हणजे एकाच रिडक्शन होतं दुसऱ्याचं ऑक्सिडेशन, त्याला म्हणायचं रेडॉक्स रिॲक्शन. असं का होतं तर कॉपर काय करते, झिंककडून दोन इलेक्ट्रॉन घेते, कॉपर ॲक्सेप्ट टू इलेक्ट्रॉन फ्रॉम झिंक अँड झिंक लूजेस टू इलेक्ट्रॉन्स, देवाणघेवाण असते इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण. कॉपर का इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, झिंकने दिलेत म्हणून, आणि झिंक का देऊ शकतो, कॉपर घेतोय म्हणून, लक्षात येते. अँड धीस टाईप ऑफ रिॲक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली अँड स्पॉन्टेनियस, आपोआप घडतं. आपोआप काय घडतं, जस्ट एका बिकरमध्ये आपण झिंक रॉड टाकतो आणि झिंक सल्फेट सोल्युशन त्याच्यामध्ये घेतो, दुसऱ्या बिकरमध्ये कॉपर सल्फेट सोल्युशन घेतलं आणि त्यामध्ये कॉपरचा रॉड डिप केला, दोन रॉड जोडले इलेक्ट्रिक वायरच्या सहाय्याने आणि त्यांना व्होल्टमीटरला जर ते आपण कनेक्ट केले आणि दोन सोल्युशन जे आहेत, हे सोल्युशन कनेक्ट करण्यासाठी हा सॉल्ट ब्रिज वापरला. असं डिझाईन ज्यावेळेस केलं त्यावेळेस ही रिॲक्शन आपोआप घडते. काय होतं तर झिंकचं ऑक्सिडेशन होतं, झेडन गोज इन टू द सोल्युशन, हा जो झिंक आहे तो झिंक रॉड सोल्युशनमध्ये जातो आणि त्याच्यापासून आपल्याला झेडन टू प्लस मिळतं, प्लस टू इलेक्ट्रॉन्स. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स अशा पद्धतीने त्याचा फ्लो आहे इकडे जातात आणि काय करतात तर ह्या कॉपर रॉडवरती येतात. कॉपर रॉडवरती आल्यानंतर कॉपर काय करतं, हे जे सी यू टू प्लस आयन्स आहेत खाली, ते सी यू टू प्लस आयन्स दोन इलेक्ट्रॉन घेतात आणि त्याचं सी यू तयार होतं कॉपर सॉलिड. म्हणजे झेड एन गोज इन टू द सोल्युशन ॲज ॲक्युएस, हा सॉलिड आहे आणि त्याच्यापासून दोन इलेक्ट्रॉन मिळतात. कॉपर जे ॲक्युएस सोल्युशनमध्ये होतं त्याचं सॉलिड तयार झालं, अशी रिॲक्शन घडते. आणि अशा ह्या रिॲक्शनमुळं इलेक्ट्रिक करंट तयार होतो. कारण काय होते, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. दोन प्रकारचे कंडक्टर आपण पाहिले होते, आठवतात का बघा, बॅलन्सिंग वगैरे सगळं पाहिलं आपण. हे दोन प्रकारचे जे कंडक्टर आहेत, इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स अँड इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन्स किंवा इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स, आता त्याचा डिफरन्स मी पुढे टाकला आहे, त्या डिफरन्सवरून तुम्हाला लक्षात येईल काय डिफरन्स आहे. द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑकर्स बाय द मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू द कंडक्टर. म्हणजे हा जो कंडक्टर आहे, कंडक्टर म्हणजे एक मेटल आहे, मेटलचा पीस आहे, आणि इलेक्ट्रिसिटी कशामुळे होते, ड्यू टू मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉनची मुवमेंट आहे. इलेक्ट्रॉन मायग्रेट होतात कुठून, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, फ्रॉम वन एंड टू अनदर एंड मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. म्हणून आपण ॲल्युमिनियमची तार वापरली, कॉपरची तार वापरली, कशासाठी, इलेक्ट्रिक करंट वाहून नेण्यासाठी. पोलवरती जे आपले तार आहेत ते मेटलचे बनलेले आहेत, ते कंडक्शन कशामुळे होते, ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन मेटल्स. मेटलमध्ये काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स, अँड देर इज अ फ्री मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन एंड टू अनदर एंड व्हेन पोटेन्शियल डिफरन्स इज, ओके. म्हणून त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स. वाय, बिकॉज देर इज अ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्सचं ट्रान्सफर होतं, मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि याच्यामध्ये काय होतं, द इलेक्ट्रॉन ट्रान्सफर टेक्स प्लेस बाय मायग्रेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स. बघा, आपण आता एक
पुढे मी डायग्राम टाकलेलीच आहे. ह्या डायग्राममध्ये काय दिसतंय बघा, आत्ता मी जी डिझाईन दाखवलं होतं बॅटरी, ही बॅटरी आहे. ती बॅटरी काय करते, इट सक्स इलेक्ट्रॉन, ओढून घेते इलेक्ट्रॉन कुठून, अॅनोडकडून. आणि त्याला कुठं पुश करते, कॅथोडकडे. अॅनोडकडून ओढून घेणे आणि कॅथोडला इलेक्ट्रॉन सप्लाय करणे बॅटरीचं काम आहे. मग हे इलेक्ट्रॉन कुठून मिळतात, तर सी एल मायनस जो आहे तो सी एल मायनस इलेक्ट्रॉन देतो ह्या रॉडला, आणि त्याचं काय होतं तर सी एल गॅसियस सी एल तयार होतो आणि प्लस इलेक्ट्रॉन. हा जो इलेक्ट्रॉन आलेला आहे तो बॅटरी सक करते आणि पुश करते कॅथोडकडे. आणि कॅथोडला काय आहे तर हायड्रोजन एन ए प्लस आहे समजायचं. तर मोल्टन एन ए सी एल असेल तर एन ए प्लसचे आयन आहेत. तर एन ए प्लस प्लस इलेक्ट्रॉन दॅट गिव्ज एन ए सॉलिड. मग सॉलिड एन ए इथं डिपॉझिट होईल. हे मोल्टन एन ए सी एल आहे, ॲक्युअस नाही. मोल्टन एन ए सी एल असेल तर आपल्याला ॲज अ रिझल्ट ऑफ धिस रिॲक्शन सरफेसवरती सोडियम मेटल डिपॉझिट झालेलं असेल, कारण हा सॉलिड आहे आणि तो हलका असतो त्यामुळं सरफेसवरती येईल. आणि इथं बघा दिसतेला हे दिसतात का काय, तर क्लोरीनचे बबल्स आहेत. क्लोरीन गॅस इथे लिब्रेट होतो आहे, आले लक्षात. मग इलेक्ट्रिक करंट एन ए सी एलच्या मोल्टन एन ए सी एल आपण घेतलं आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पास केला बॅटरीच्या सहाय्याने, तर काय होतं, त्याचं डिकम्पोजिशन होतं आहे. त्याच्यापासून सोडियम मेटल तयार होतो आहे आणि क्लोरीन गॅस लिब्रेट होतो आहे. हे जे घडतं आहे ते इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्समध्ये. पण कशामुळे घडतं आहे, तर सी एल मायनस मायग्रेट झाला, मायग्रेशन ऑफ सी एल मायनस टू अॅनोड. अॅनोडकडे सी एल मायनस आला म्हणजे आयन्स ड्यू टू पॉझिटिव्ह मायग्रेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स. आता हा निगेटिव्ह आयन आला इकडे आणि हा पॉझिटिव्ह आयन ह्या इलेक्ट्रॉनला आला. तसं याच्यामध्ये काय आहे बघा, फ्री इलेक्ट्रॉन्स इन द इलेक्ट्रोलायटिक इलेक्ट्रॉनिक कंडक्टर. फ्री इलेक्ट्रॉन्स आर देअर इन इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स. काय असतं त्याच्यामध्ये, आयन्स असतात. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्समध्ये आयन्स असतात आणि आयन्स काय होतं, मायग्रेशन. अँड ड्यू टू मायग्रेशन ऑफ आयन्स फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. इलेक्ट्रिक चार्ज ट्रान्सफर टेक्स प्लेस. चार्ज इज ट्रान्सफर्ड ड्यू टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, असं आपल्याला लक्षात ठेवायचं. इन दिस केस मॅटर इज नॉट ट्रान्सफर. आपण इलेक्ट्रिक करंट इथे दिला तर आपोआप इथे येतो, इकडचं मॅटर इकडे येत नाही मेटलला लावल्यानंतर. परंतु ज्यावेळेस इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर असेल त्यामध्ये मॅटरचं ट्रान्सफर होत असतं. आता आपण बघितलं की क्लोरीन कुठे जातोय, अॅनोडकडे जातोय, आणि सोडियम कुठे जातोय, कॅथोडकडे जातोय. जर ॲक्युअस सोल्युशन असेल तर हायड्रोजन मूव्ह होते. अशा पद्धतीनं देर इज अ मुवमेंट ऑफ आयन्स अँड हेन्स केमिकल चेंज ऑकर्स. केमिकल चेंज ऑकर्स इन केस ऑफ इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्समध्ये केमिकल चेंज होत नाही. समजतं आहे, अल्युमिनियमची तार आहे, तारात करंट वाहतोय म्हणजे मॅटर ट्रान्सफर होत नाही. काय ट्रान्सफर होते, इलेक्ट्रॉन्स. तसं ह्या सोल्युशनच्या बाबतीत काय होतं, आयन्स ट्रान्सफर होतात. मायग्रेशन ऑफ आयन्स टेक्स प्लेस. आयन्स म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. आणि निगेटिव्ह चार्ज अॅनोडकडे जातो, तिथे इलेक्ट्रॉन तो लूज करतो. लूज केल्यानंतर म्हणजे लूज केला म्हणजे इलेक्ट्रॉन दिला, हा इलेक्ट्रॉन दिलेला बॅटरी सक करते, ओढून घेते आणि कुठं पुश करते, कॅथोडकडे. कॅथोडकडे आल्यानंतर सोडियम काय करतोय, डिपॉझिट होतोय, तो इलेक्ट्रॉन घेतोय. ओव्हरऑल काय, इलेक्ट्रॉन इकडून काढले जातात आणि तिकडे टाकले जातात. लक्षात येते, म्हणजे काय झालं, इलेक्ट्रॉनचं वहन झालं. इलेक्ट्रॉन फिरत इकडे कुठून कुठे फिरत आहेत, अॅनोडकडून कॅथोडकडे. कुठले बॅटरीचं काम काय, इलेक्ट्रॉन पंप म्हणून. इलेक्ट्रॉन पंप. बॅटरी काय काम करते, इलेक्ट्रॉन पंप. जसं मोटर असते आपली, पाणी ओढायचं काम करणार मोटर, तसं हा बॅटरीचं काम आहे इलेक्ट्रॉन ओढणे. बॅटरी म्हणजे चार्ज आहे, इलेक्ट्रॉन ओढून घेणे. एका बाजूला इलेक्ट्रॉन ओढणे, दुसऱ्या बाजूला पुश करणे. त्याच्याकडे स्वतःच यूज करायचं नाही, ओढून घेणे, पुश करणे, असं काम आहे. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एंड असतो ना याला. हा जो आहे तो बॅटरीचा कुठला एंड असेल, तर हा आहे पॉझिटिव्ह, आणि हा कुठला असेल, हा निगेटिव्ह. लक्षात येते. मग आता हा पॉझिटिव्ह एंड आहे आणि कोण येतं इकडं, निगेटिव्ह चार्ज इथं आला. निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय, इलेक्ट्रॉन आला. आणि का आला, तर इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे बॅटरीचा, म्हणून हा इलेक्ट्रॉन इकडे येतो, म्हणून बॅटरी सक करू शकते. ओके, अशा पद्धतीनं कंडक्शन होते, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस.
आपल्या पुढच्या पॉईंटकडे जायचं हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आपण पाहणार आहोत. कंडक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय आहे? तर कंडक्टिव्हिटीसाठी आपल्याला ओहम्स लॉ माहीत पाहिजे. ओहम्स लॉ फिजिक्समध्ये झालेला रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. व्ही इज द पोटेन्शियल डिफरन्स अँड आय इज द करंट पासिंग थ्रू दॅट वायर. एखाद्या कंडक्टरचा आपण ही बघितला म्हणून ओहम्सला आपल्याला माहीत पाहिजे फिजिक्समध्ये झालेला आहे. आता याचं जर पोटेन्शियल डिफरन्स अपॉन करंट पासिंग थ्रू इट हा झाला, हा रेजिस्टन्स आहे आणि एस आय युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओहम. हे सायन्स आपल्याला माहीत आहे, फिजिक्समध्ये आहे झालं असलं तर सांगितलं मी की ओहम्स लॉनुसार आपण रेजिस्टन्स म्हणजे काय ते पाहिलेलं आहे अगोदरच. आणि इलेक्ट्रिकल कंडक्टन्स जी ऑफ अ सोल्युशन इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स म्हणून जी इज इक्वल टू वन अपॉन आर. काय म्हटलं मी, जसा रेजिस्टन्स आहे तसा कंडक्टन्स म्हणायचा. रेजिस्टन्सच्या अपोजिट कोण? कंडक्टन्स. हेन्स इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज इक्वल टू वन अपॉन आर. आता याचं आपण युनिट बघितलं, आरचं युनिट काय आहे? ओहम ऑर व्होल्ट पर एम्पियर. काय येणार? व्होल्ट पर एम्पियर. व्होल्ट पर एम्पियर बरोबर, व्होल्ट पर एम्पियर इलेक्ट्रिक करंटचं एम्पियर. म्हणून याचं काय येणार आहे? एम्पियर पर व्होल्ट, कारण त्याच्या अपोजिट आहे, रेसिप्रोकल घेतला आपण त्याला. किंवा पर ओहम, ओहम रेस टू मायनस वन. कशाचं? कंडक्टन्स. जसा रेजिस्टन्स तसा कंडक्टन्स असतो. कंडक्टन्सचे साईन काय? जी. की आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. पण आपलं हे माहीत आहे का की रेजिस्टन्स ऑफ अ वायर ऑर अ मटेरियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स लेंथ अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे आपण ज्या ज्यावेळेस रेजिस्टन्स मोजणार आहोत, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे काय? ही वायर आहे, या वायरची जी लेंथ आहे त्या लेंथ ला हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि हा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे त्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. काय? रेजिस्टन्स. आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ वायर अँड इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ वायर. म्हणजे जेवढी जाड वायर तेवढा इलेक्ट्रिक करंट फास्ट नसतो, स्लो असतं. रेजिस्टन्स जास्त जाड असेल तर, लांब वायर असेल आणि कमी जाडीची असेल तर करंट फास्ट वाढतो, त्याला रेजिस्टन्स कमी असतो, लेस रेजिस्टन्स. आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ए, म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जेवढा कमी तेवढा रेजिस्टन्स जास्त असतो. लक्षात येते? अशा पद्धतीने म्हणजे जर समजा याची जाडी वाढवली तर ह्याला हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे आणि लेंथला मात्र डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग आर इज इक्वल टू काय असेल? आर इज इक्वल टू रो इंटू एल अपॉन ए. हा कॉन्स्टंट आहे, प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट, त्याला आपण म्हणतो रेजिस्टिव्हिटी. रो म्हणजे काय? इट इज द रेजिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर. रो इज द रेजिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर. हा रो दाखवला बा, हा आर इज डायरेक्टली प्रोपोर्शन टू एल अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शन टू ए. आर इज इक्वल टू रो इंटू एल अपॉन ए अँड रो इज द काय? हा रेजिस्टिव्हिटी ऑफ द कंडक्टर. त्याच्या अपोजिट आपण जी कडे जाणार आहे नंतर, पण आपलं हे माहीत पाहिजे अगोदर रो म्हणजे काय नेमका. रो म्हणजे रेजिस्टन्स आहे ऑफ अ रेजिस्टिव्हिटी आहे. द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर दॅट इज 1 मीटर लॉन्ग अँड 1 मीटर स्क्वेअर इन क्रॉस सेक्शन एरिया. म्हणजेच काय असतो? रो असतो. म्हणजे समजा एल इज इक्वल टू 1 मीटर आहे, 1 मीटर लांबीची वायर आहे आणि त्याचा एरिया जो आहे तो 1 मीटर स्क्वेअर आहे. म्हणजेच काय राहिलं? तर आर इज इक्वल टू, आपण हे टाकलं होतं ना, 1 मीटर अपॉन 1 मीटर स्क्वेअर. ओके, 1 1 कॅन्सल झालं म्हणजेच 1 झालं. म्हणजेच रो, आर इज इक्वल टू रो आलं, ही ए आणि एलची किंमत किती आली? 1 आली. बरोबर आहे का नाही? ए अपॉन एलची किंमत किती आली? एल अपॉन एची 1 झाली. म्हणजेच रो इज इक्वल टू आर. समजते? ही ए 1 आहे आणि एल पण 1 आहे. मग रो इज इक्वल टू आर, आर इज इक्वल टू रो.
म्हणजे इट इज द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर. रेजिस्टिविटी म्हणजे काय? इट इज द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर दॅट इज 1 मीटर लाँग अँड 1 मीटर स्क्वेअर इन क्रॉस सेक्शनल एरिया, त्याला आपण म्हणणार रेजिस्टिव्हिटी. आता बघा, आपण ह्या ह्याच्याशी आपल्याला रिलेशन जोडायचं आहे. जसं आपण ते रिलेशन लावलं तसंच आपलं हे रिलेशन लावायचं आहे. काय रिलेशन लावणार? हे आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ए, बट आर म्हणजेच काय आहे? 1/ जी म्हणजेच काय आहे? 1/ आर. जी इज इक्वल टू 1/ आर. हेन्स जी इज प्रपोर्शनल टू ए अपॉन एल. उलट त्याच्या, हेन्स जी इज इक्वल टू के इन टू ए अपॉन एल. मग के काय आहे? जसं ह्याला रेजिस्टिव्हिटी म्हणलं, ह्याला कंडक्टिव्हिटी म्हणायचं. के म्हणजे काय? कंडक्टिव्हिटी. म्हणून आपण काय करूया की आता ज्या चार महत्त्वाच्या टर्म आहेत ते आपण पाहूया. काय महत्त्वाच्या टर्म आहे कुठल्या कुठल्या? तर आर इज प्रपोर्शनल टू एल अपॉन ए अँड जी इज प्रपोर्शनल टू ए अपॉन एल. ओके, आर इज इक्वल टू रो इन टू एल अपॉन ए अँड जी इज इक्वल टू के इन टू ए अपॉन एल. असं आपण हे रिलेशन लावलं. आता ह्या आ रोला काय म्हणलं आपण? रेजिस्टिव्हिटी. आणि ह्या केला काय म्हणणार? मग कंडक्टिव्हिटी. आरला काय म्हटलं आपण? रेजिस्टन्स. आर इज द रेजिस्टन्स. जी म्हणजे काय? मग कंडक्टन्स. रो म्हणजे काय? रेजिस्टिव्हिटी. आणि के म्हणजे काय? मग हे महत्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवा, हेच आपल्याला महत्वाचं लक्षात ठेवायचं. आता के के इज इक्वल टू जी कधी असेल? के इज इक्वल टू जी कधी असेल? ए आणि एल ची किंमत एक आली तर. म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा सुद्धा एक आहे आणि लेंथ एक आहे, त्यावेळेस कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टन्स ऑफ अ मटेरियल 1 मीटर लॉन्ग अँड हॅव्हिंग 1 मीटर स्क्वेअर क्रॉस सेक्शनल एरिया. असा असेल तर कंडक्टन्स इज द कंडक्टिव्हिटी. म्हणजे अशा मटेरियलची कंडक्टिव्हिटी, के म्हणजे काय? अशा मटेरियलचा कंडक्टन्स की ज्याची लेंथ 1 मीटर आहे आणि ज्याचा एरिया क्रॉस सेक्शन 1 मीटर स्क्वेअर आहे. दोन्हीच्या बाबतीत एकच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ए आणि एलची किंमत जर ज्यावेळेस एक येईल त्यावेळेस रेजिस्टन्स इज इक्वल टू रेजिस्टिव्हिटी अँड कंडक्टन्स इज इक्वल टू कंडक्टिव्हिटी. आणि त्याचे युनिट जे आहेत, जीचे युनिट आहे सायमेन. जीचे युनिट काय? सायमेन. ओके, किंवा जसं आपण ह्याला म्हटलं की सायमेनला दुसरा आर आहे पर ओहम. सायमेन म्हणजेच काय? पर ओहम. हे कशाचं आहे? जीचं सांगितलं मी. आता आपल्याला केचं युनिट बघायचं. केचं युनिट बघण्यासाठी काय करावं लागेल? के इज इक्वल टू हे जी आहेच, हां, एल अपॉन हे ट्रान्सफर केलं आपण, एल अपॉन ए. ओके, जीचं युनिट काय आहे? सायमेन आहे. एलचं काय असतं? मीटर. आणि एचं मीटर स्क्वेअर. मग काय येईल बघा? के इज इक्वल टू सायमेन सायमेन पर मीटर. एस पर मीटर असली जाते. एस पर मीटर, सायमेन पर मीटर. किंवा स्मॉलर युनिट घेतलं जातं, सायमेन पर सेंटीमीटर. हे लार्जर युनिट आहे, सायमेन पर सेंटीमीटर. एस आय युनिट काय आपण? इट इज द एस आय युनिट ऑफ के. कंडक्टिव्हिटीचं एस आय युनिट काय आहे? सायमेन पर मीटर. ओके, लक्षात राहील का? सायमेन पर मीटर. हे कंडक्टिव्हिटी, आपल्या कंडक्टिव्हिटीकडे लक्ष द्यायचं. कंडक्टिव्हिटी आपण कंडक्टिव्हिटी पहिल्यांदा बघणार आहोत त्याच्यामध्ये. आणि म्हणून कंडक्टिव्हिटी म्हणजे काय ते माहीत पाहिजे. चार टर्म आपल्याला आज लक्षात ठेवायचे. एक रेजिस्टन्स, रेजिस्टिव्हिटी, कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी आणि त्यांचे सिम्बॉल. रेजिस्टन्सचा आर माहितीच आहे आपल्याला, रेजिस्टिव्हिटी रो माहितीच आहे, कंडक्टन्स जी अँड कंडक्टिव्हिटी के, स्मॉल के हे त्याचं सिम्बॉल आहे. असे चारही सिम्बॉल आपल्याला माहीत पाहिजेत. आणि डिफाईन कंडक्टन्स
के जर म्हटलं तर काय लिहिणार आपण, तर आपल्या के ची इथं डेफिनेशन करते ही के ची इक्वेशन लक्षात ठेवायचं, के इज इक्वल टू जी इंटू एल अपॉन ए. ओके, के म्हणजेच जी आहे, जी म्हणजे काय, कंडक्टन्स, कंडक्टन्स ऑफ अ मटेरियल. जी म्हणजे आपण ह्याला कसं म्हणणार, कंडक्टन्स ऑफ अ मटेरियल हॅविंग लेंथ 1 मीटर अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 मीटर स्क्वेअर. व्हॉट इज के, के इज द कंडक्टन्स ऑफ अ मटेरियल हॅविंग अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 मीटर स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने आपले डेफिनेशन त्याची लिहिता आले पाहिजे, आणि तिथे दिलेली आहे टेक्स्ट बुकमध्ये, ती तुम्हाला त्याला मार्किंग करायची, जाताना दाखवतो कुठं कुठलं कुठलं आपल्याला ह्यातलं बघायचं नेमकं, हे आपल्याला लक्षात काय ठेवायचं. ही चारीच्या चारी इक्वेशन आपण आत्ता जी बघितली ती अतिशय महत्त्वाची आहे. तर आपण हेच आत्ता बघतोय की युनिट्स जे आहेत, सायमेन पर सेंटीमीटर, हे एक सांगितलं तुम्हाला मी आत्ता, सायमेन पर सेंटीमीटर. ओके, आणि अदर युनिट, एस आय युनिट काय, मात्र हा क्वेश्चन येतो बघा, काय एस आय युनिट, सायमन पर मीटर. व्हॉट इज डॅश डॅश ऑफ द फॉलोइंग इज द एस आय युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी. मग भरपूर दिलेले असतात, ओहम मीटर दिलेलं असतं, ओहम पर मीटर दिलेलं असतं, सायमन पर मीटर दिलेला आहे, सायमन पर सेंटीमीटर दिलेला आहे. तर सायमन पर सेंटीमीटर यूज केलं जातं, बट इट इज नॉट एस आय युनिट, इट इज अ स्मॉलर युनिट. अदर युनिट्स यूज त्याच्यामधले स्मॉलर युनिट आहे. म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायला, स्टार मार्क करायचं टेक्स्ट बुकमध्ये, एका ह्याच्यामध्ये दिलेत, बॉक्समध्ये दिलेत सगळे युनिट, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे. दोघांचे युनिट दिलेत म्हणजे चौघांचे, जसं आर रो आणि जी के, आर रो जी के एवढा टर्म आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. हां, के जी कुठून आपण रो, जसं आपण म्हटलं की हे म्हटलं बघा, जी इज इक्वल टू 1/r, तसं के इज इक्वल टू 1/ρ, कळतंय, एकमेकाच्या अपोजिटच आहेत कंडक्टिव्हिटी आणि रेझिस्टिव्हिटी, एकमेकाच्या अपोजिट. हे रिलेशन लावता येते तुम्हाला, नाही, हां कंडक्टिव्हिटी इज रेझिस्टिव्ह म्हणतात, नाही चालणार, फक्त ते इक्वेशन माहीत असतो आपल्याला. कशावर लिहायची डेफिनेशन आता मी सांगितलं, कशावर लिहायची, तर हां ह्याच्यावर लिहायची बघा, एल अपॉन ए, कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टन्स, जी म्हणजे काय, कंडक्टन्स ऑफ अ मटेरियल हॅव्हिंग 1 मीटर लेंथ अँड 1 मीटर स्क्वेअर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. सिंपल आहे, हे फक्त इक्वेशन लक्षात ठेवायचं. ह्याला काय म्हणतो, के म्हणजे काय आपण म्हटलं, कंडक्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टन्स, जिथं बरोबर चिन्ह आहे त्याला आपण इज म्हणायचं, कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टन्स ऑफ अ मटेरियल हॅव्हिंग लेंथ 1 मीटर अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 मीटर स्क्वेअर. ओके, असं दोन आपल्या डेफिनेशन ह्या लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे आपण मोलार कंडक्टिव्हिटीकडे जाणार आहे, पण त्याच्या अगोदर नेमकं कंडक्टिव्हिटीचं मिनिंग काय ते आपल्याला कळलं पाहिजे. कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टन्स ऑफ अ सोल्युशन, किंवा जर सोल्युशन असेल आपण यूज करणार असो, तर कंडक्टिव्हिटी इज अ कंडक्टन्स ऑफ अ सोल्युशन विच इज प्लेस्ड इन बिटवीन टू इलेक्ट्रोड्स, ह्या दोन इलेक्ट्रोडमध्ये ठेवलेला आहे, हॅविंग डिस्टन्स 1 मीटर अँड एरिया 1 मीटर स्क्वेअर, एवढ्या डिस्टन्समध्ये ठेवलेलं आहे जे सोल्युशन आहे. जर सोल्युशनची मॉडेल जे असेल आपल्याला, सोल्युशन हे जर मटेरियल असेल, तर इट इज द कंडक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय, इट इज द कंडक्टन्स ऑफ अ सोल्युशन विच इज प्लेस्ड बिटवीन टू इलेक्ट्रोड्स हॅविंग 1 मीटर डिस्टन्स बिटवीन देम अँड लार्ज इनफ टू कंटेन ऑल सोल्युशन इन इट, कम्प्लीट सोल्युशन त्यामध्ये बसलं पाहिजे. ओके, म्हणजेच काय नेमकं, तर युनिट
एरियामध्ये असणाऱ्या मटेरियलचा कंडक्टन्स म्हणजे कंडक्टिव्हिटी आहे, युनिट एरियामध्ये, युनिट क्युबिक एरियामध्ये असणाऱ्या मटेरियलचा कंडक्टन्स म्हणजे एवढ्या भागामध्ये जेवढं मटेरियल आहे आपण इथपर्यंत भरलं, समजा हे जे सोल्युशन आहे इथपर्यंत भरलं, तर ते कशाचं मोजणार? या दोघांच्या मध्ये जेवढा आहे तेवढा मोजणार, तेवढ्याचा म्हणजेच काय म्हणायचं त्याला, कंडक्टिव्हिटी. अ सोल्युशन विच इज प्लेस्ड इन युनिट क्युबिक एरिया. मग सोल्युशनमध्ये आयन्स भरपूर आहेत पण तेवढ्याच आयन्सचा मोजणार ते, त्याला म्हणायचं कंडक्टन्स. हेन्स कंडक्टन्स टर्म इज नॉट युजफुल टू कम्पेअर द सोल्युशन्स. कंडक्टन्स के आपल्याला यूज करताना त्याच्यासाठी नवीन टर्म आली, मोलार कंडक्टिव्हिटी. ओके, का कंडक्टिव्हिटी मेजर म्हणजे आपले वापरता येत नाही? टू कम्पेअर द सोल्युशन्स कंडक्टिव्हिटी टर्म इज इनसफिशियंट, इट कॅनॉट बी यूज टू कम्पेअर डिफरंट सोल्युशन्स, कंडक्टिव्हिटी ऑफ डिफरंट सोल्युशन्स. ओके, मग त्याच्या अगोदर आपण काय म्हटलं होतं की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट काय आहे तरी, वीक इलेक्ट्रोलाइट काल पाहिले ते आपण, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट्स. स्ट्रॉंग म्हणजे कशाला म्हणायचं आणि वीक कशाला म्हणायचं? द इलेक्ट्रोलाइट्स विच, इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय असतात, दीज आर सबस्टन्सेस विच डिसोसिएट्स ऑलमोस्ट कम्प्लिटली अँड प्रोड्यूस आयन्स व्हेन डिझॉल्व्ड इन ऍक्व्हियस सोल्युशन ऑर इन मोल्टन कंडिशन. दे प्रोड्यूस आयन्स, जे आयन तयार करू शकतात त्यांना म्हणायचे इलेक्ट्रोलाइट्स. आणि त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार येतात, स्ट्रॉंग आणि वीक. स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन्स मध्ये काय कशाला म्हणायचं, ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएट होतं आणि वीक टू स्मॉल एक्सटेंट. फॉर एक्झाम्पल एच सी एल, एन ए ओ एच हे काय आहेत, स्ट्रॉंग आहेत. ॲसिडिक ॲसिड वीक आहे, इट डिसोसिएट टू स्मॉल एक्सटेंट. मग अशी जी सोल्युशन्स आहेत त्या सगळ्या प्रकारच्या सोल्युशनचा आपल्याला कंडक्टिव्हिटी मोजायचा आहे, तर कंडक्टिव्हिटी आपण ह्यांची कम्पेअर करू शकत नाही. कारण काय, कंडक्टिव्हिटी ही टर्म अशी आहे, कंडक्टिव्हिटी गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट द मटेरियल विच इज प्रेझेंट इन युनिट क्युबिक एरिया. वन मीटर क्यूबमध्ये म्हणजे हे वन मीटर आणि हे वन मीटर स्क्वेअर म्हणजे काय झालं, वन मीटर क्यूब एवढ्या एरियामध्ये असणाऱ्या सोल्युशनच्या आयन्समुळे असणारी कंडक्टिव्हिटी ती मोजणार आहे, म्हणजे नुसती कंडक्टिव्हिटी झाली. आणि मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय ते बघायचं. पहिल्यांदा काय, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी इज नॉट सुटेबल क्वांटिटी टू कम्पेअर द कंडक्टन्स ऑफ डिफरंट सोल्युशन्स बिकॉज डिफरंट कॉन्सन्ट्रेशन कंटेन डिफरंट नंबर ऑफ आयन्स अँड कंडक्टिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. जेवढं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढी कंडक्टिव्हिटी जास्त असणार आहे, बरोबर. कारण कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट पर क्युबिक युनिट एरिया तेवढ्यामध्ये जास्त आयन असणार आहे ह्या एवढ्या एरियामध्ये. आपण हा जर युनिट क्युबिक एरिया म्हटलं तर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन जर असेल तर नंबर ऑफ आयन्स एवढ्या भागामध्ये जास्त असणार आहेत. जर कॉन्सन्ट्रेशन असेल तर, वीक असेल तर कमी असणार आहेत, कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर कमी असणार आहेत. टू कम्पेअर द कंडक्टिव्हिटीज ऑफ डिफरंट सोल्युशन दे मस्ट हॅव द सेम कॉन्सन्ट्रेशन, सेम कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. आणि कोलार्स इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी. कोणी इंट्रोड्यूस केला? कोलार्स या सायंटिस्टनं इंट्रोड्यूस केला. कुठला कन्सेप्ट? मोलार कंडक्टिव्हिटी, लॅम्बडा. याला काय म्हणायचं सिम्बॉल आहे, हा लॅम्बडा आहे. टू कम्पेअर कंडक्टिव्हिटी ऑफ डिफरंट सोल्युशन, सोल्युशनची जर कंडक्टिव्हिटी कम्पेअर करायचं असेल तर के काय आहे, इट इज नॉट सुटेबल क्वांटिटी, इट इज नॉट सुटेबल क्वांटिटी. ओके, त्यानंतर मोलार, आता कोलार्सने काय सांगितलं की मोलार कंडक्टिव्हिटी, मोलार कंडक्टिव्हिटी इज डिफाइंड ॲज द इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी के डिवाइडेड बाय द मोलार कॉन्सन्ट्रेशन सी ऑफ द डिझॉल्व्ड इलेक्ट्रोलाइट. लॅम्बडा इज इक्वल टू के अपॉन सी, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन मेन्शन करणं गरजेचं आहे. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन मस्ट बी मेन्शनड अँड द एसआय युनिट ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी इज, हे आपण पाहिलेलंच आहे. थांबा, मोलार कंडक्टिव्हिटीचं बघायचं आपल्याला, मोलार कंडक्टिव्हिटीचं. तर मोलार कंडक्टिव्हिटीचं बघण्यासाठी केच युनिट आपल्याला माहित आहे. केच युनिट काय? सायमेन पर मीटर.
आणि कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर मीटर क्यूब। म्हणून शेवटी कॉन्सन्ट्रेशन असं येतं हे मीटर क्यूब वर गेल्यानंतर मायनस होईल, बरोबर ना? नाही पर मोल्स पर मीटर क्यूब आहे, मग हे ऑलरेडी मायनस आहे, वर गेल्यानंतर प्लस होईल। प्लस झाल्यानंतर मग हे मीटर स्क्वेअर राहील, सायमेन राहील, मीटर स्क्वेअर राहील आणि पर मोल, अशा पद्धतीने त्याचं युनिट आहे, सायमेन मीटर स्क्वेअर पर मोल, कुणाचं? लॅमडाचं युनिट। हे एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, लॅमडा म्हणजे काय? मोलार कंडक्टिव्हिटी। आता त्याची डेफिनेशन बघा, द मोलार कंडक्टिव्हिटी कॅन बी डिफाइंड ॲज द कंडक्टन्स ऑफ व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कंटेनिंग वन मोल ऑफ डिझॉल्व्ह इलेक्ट्रोलाइट व्हेन प्लेस्ड बिटवीन टू पॅरलल इलेक्ट्रोड्स 1 सेंटीमीटर अपार्ट अँड लार्ज इनफ टू कंटेन बिटवीन देम ऑल द सोल्युशन। दोघांमधलं अंतर 1 सेंटीमीटर आहे, परंतु हे एवढं मोठं आहे वर की त्याच्यामध्ये सगळं सोल्युशन बसतंय, जेवढं सोल्युशन आहे तेवढं सगळं बसलं पण। लार्ज इनफ टू कंटेन ऑल द पार्ट ऑफ द सोल्युशन, लार्ज इनफ टू कंटेन बिटवीन देम ऑल द सोल्युशन, सगळं सोल्युशन बसावं असं तयार केलं। पहिलं कसं होतं? युनिट क्युबिक एरिया तेवढ्या जेवढं मटेरियल बसून, आता सगळ्या सोल्युशनचा कंडक्टन्स मोजणार। सगळ्या म्हणजे कुठल्या? 1 सेंटीमीटर अपार्ट दोन ठेवलेले आहेत, लार्ज इनफ टू कंटेन ऑल द सोल्युशन इन इट। 10 लिटर सोल्युशन केले, 10 लिटर सोल्युशन सगळं बसलं पाहिजे, 15 लिटर केले, 15 बसलं पाहिजे, पण दोघांमधलं अंतर किती? 1 सेंटीमीटर अपार्ट, स्मॉलर युनिट घेतलेलं। आणि अशा पद्धतीने काय केलेलं आहे की मोलर कंडक्टिव्हिटी मोजलेली आणि त्याचं एक फायनल हे एक लक्षात ठेवा शेवटचं, लॅमडा इज इक्वल टू 1000 K/C, हे एक रिलेशन आपल्याला लागणार आहे, 1000 K/C, याच्यावर आधारित आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे। तर आपण कंडक्टन्स पुन्हा एकदा बघूया की एखादा पार्ट तुम्हाला जर वाटला यातला अवघड आहे तर मला सांगा, ते आपण नंतर बघूया। ओके, एकच मिनिट लाव बंद करतो, जे घेतात त्याचे HSC बोर्ड चेक केलं नाहीत, आज अहेर यांच्या अहेर त्यांच्या करेक्शन जर असतील तर त्याद्वारे एका कर्ज होतील, बोर्ड होतील, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। काय अर्थ आहे घ्यायला? 4/1/21 लास्ट आहे ऑनलाईन फॉर्म कार्वर्शनची, आज 2 वाजता फर्म ऑफिसमध्ये सबमिट करणार आहे। जे विद्यार्थी ही फर्म चेक करण्यासाठी आज अखेर आले नाहीत